एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। आपल्या रोजच्या आहारातला आवडीचा इंद्रायणी राईस, मला आता ते मिळाले आहे जे मला हवं होतं। भात शेती असल इंद्रायणी राईस, जो आहे नैसर्गिक, पौष्टिक, सुगंधी असा विदाउट पॉलिश राईस। हेल्थ आणि टेस्टच्या परफेक्ट कॉम्बिनेशननी बनेल तुमचा प्रत्येक दिवस खास। भात शेती इंद्रायणी राईस, प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती। नमस्कार, मी प्रगत देसाई, आपण पाहत आहात केएमएस न्यूज। लोकशाही आघाडीच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हुआ कोर्टाचे काम पूर्ण झाले असून कराड मधील बॅडमिंटन खेळाडूंना याचा निश्चितपणे फायदा होईल असे मत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी व्यक्त केले। नमस्कार, मी नगरसेवक सौरभ अशोकराव पाटील, कराड नगर परिषद, गटनेता लोकशाही आघाडी कराड। कराड शहर हे एक पारंपरिक, एक जुनं गाव, इतर तालुक्यांप्रमाणे असणारे गाव, परंतु स्वर्गीय पी डी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली साधारणपणे 1952 या गावानं आधुनिकतेची झूल अंगावर घ्यायला सुरुवात केली। पारंपरिकता गावाचं जो एक गावपण म्हणून असावं, हे गावपण कुठंतरी टिकावं आणि त्याचबरोबर कराड शहर हे आधुनिक व्हावं, एक असा खूप चांगला विचार स्वर्गीय पी डी पाटील साहेबांनी मांडला। त्याच माध्यमातून त्यांनी अनेक वास्तू, क्रीडानगरी, विद्यानगरी अशा या कराड शहरामध्ये उभ्या केल्या। त्या वास्तू आजही पी डी पाटील साहेबांच्या दूरदृष्टीची साक्ष देत आहेत। त्यामधीलच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील बॅडमिंटन कोर्टची असणारी इमारत, 1995 कराड शहरामध्ये एक तालुक्यासारख्या ठिकाणी आधुनिक असं वुडन कोर्ट कराडच्या मुलांना, कराडच्या युवकांना बॅडमिंटन खेळण्यासाठी म्हणून त्यांनी उपलब्ध करून दिलं होतं। दरम्यानच्या काळामध्ये क्रीडा क्षेत्राचा खूप झपाट्याने विकास होता आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर का जायचं म्हटलं, त्यासाठी हुआ कोर्ट म्हणून एक जे जातं की ज्याच्यावरती सिंथेटिक लेअर त्या कोर्टवरती येते, असं कोर्टचे आज कराड शहरातील आमचे जे खेळाडू आहेत त्यामध्ये निलेश फणसळकर आहेत, राष्ट्रीय कोच आहेत, त्याचबरोबर कराड शटलर्स अकॅडमीमधले सर्वच खेळाडू, यांची प्रामुख्याने मागणी होती। त्या धरून ती मागणीचा आधार धरून आम्ही आमचे नेते नांदर बाळासाहेब पाटील यांच्याकडे ही भूमिका मांडली की कराड शहराला आपण आता हे हुआ कोर्टच्या माध्यमातून युवकांना खेळण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे। साहेबांचं स्वतः क्रीडा क्षेत्रावरती कमालीचं प्रेम आहे, साहेबांनी देखील त्याला त्वरित होकार दिला व एक खास बाब, विशेष बाब म्हणून त्याला मंजुरी दिली की ज्याचं काम 1 जुलै 2021 रोजी काम चालू केलं, दुसऱ्या दिवशी ते काम संपलेलं आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमचा कराडमध्ये राहणारा विद्यार्थी, कराडमध्ये खेळणारा खेळाडू जागतिक स्तरावरती जाताना त्याला अभिमान वाटेल की मी कराडपासून एक जागतिक दर्जाच्या ग्राउंडवरती मी खेळत आहे, त्याचा अभिमान त्याला वाटावा असं कार्य येणाऱ्या कालावधीमध्ये देखील लोकशाही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला कराड शहरासाठी म्हणून आम्ही करत राहू, एवढंच या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो। थांबतो KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज़।